वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। नागपूर जिल्ह्यातील महादुला कोराडी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेब आंबेडकर यांच्या 17 फूट उंच मेटल पुतळा व स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन आज महादुला नगरपंचायतने केले होते। या प्रसंगी कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, तहसीलदार अक्षय पोयाम, SDO संजय पवार, महादुला नगरपंचायत नगराध्यक्ष राजेश रंगारी, उपाध्यक्ष धनंजय भालेराव, कोराडी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ कंबाले, पंचायत समिती सदस्य सविता झिचकार, तसेच क्रांतिसूर्य स्मारक समितीचे महादुला कोराडी येथील पदाधिकारी मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष राजेश रंगारी यांनी केले। त्यावेळेस ते म्हणाले की महामानवाचे भव्य स्मारक बनवणे हे आमचे स्वप्न होते। कोणत्याही आमदारास पत्राद्वारे मागणी केल्याशिवाय निधी मिळत नाही, परंतु कोणतेही निवेदन व मागणी नसतानाही पोट तिडकीने विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रश्न मार्गी लावत आज 4 करोड रुपयांचा निधी मंजूर केला ही अभिनंदनाची बाब असून बावनकुळे लोकनेते असल्याचे त्यांनी सांगितले। तर क्रांतिसूर्य स्मारक समिती तर्फे पन्नालालजी रंगारी यांनी या भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वोत्तम स्किल डेव्हलपमेंट व ई लायब्ररी बनविण्यास येणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी आमदार टेकचंद सावरकर यांनी सुद्धा समयोचित भाषण दिले। तर बावनकुळे आपल्या भाषणात म्हणाले की मतदारांनी दिलेल्या संधीचे व मतांचे कर्ज फेडणे ही आमची जबाबदारी असून शेवटच्या घटकांचा विकास करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील कर्तव्याची पूर्ती आज घडण्याची संधी मला मिळाली असे चंद्रशेखर बावनकुळे आपल्या भाषणात म्हणाले। यावेळी महादुला नगरपंचायत करिता 2023-24 वर्षासाठी मंजूर निधी 2.18 कोटी रुपये, माननीय पालकमंत्री यांच्याकडील 3.78 कोटी रुपये व 2022-23 नियतव्य राखीव असे एकूण 6.28 कोटी रुपयांच्या निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बांधकाम भूमिपूजन भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई आमदार चंद्रशेखर बावनकुळे आमदार टेकचंद सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले। या प्रसंगी क्रांतिसूर्य स्मारक समितीचे ईशान मानवटकर, हर्षद खंडारे, पन्नालाल रंगारी, सचिन मानवटकर, माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी, लंकेश मेश्राम, सुनील साळवे, संजय रामटेके, उत्तम गेडाम, सचिन पाटील, शैलेश गजघाटे, मयूर मानवटकर, प्रमोद बागडे, बाबा पंडित, तसेच इतर पदाधिकारी, कोराडी सरपंच नरेंद्र धानोले, नरेश मोडघरे, सन्माननीय नगरसेवक सभापती, तसेच क्रांतिसूर्य स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी व महादुला कोराडीतील हजारो नागरिक कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते। तुम्ही ज्या आम्हाला जागा असेल ते लोक काय मर्यादा आहे का नाही? बरोबर बरोबर म्हणते जी अशी वाण थोडी अशी या इकडे या सर आणि इकडे चेहरा करा वाटल्यास अरे पाणी घेऊन या नाही ना ते तिथे पाहिजे पाणी टाकलं मानला दिली दिली तांब्याचा गडवा नाही काय काय अरे गडबा भरून आणायला पाहिजे होता ना नगरपंचायत ना पीछे मोबाईल वाले भैया लोक ना थोडस पीछे आ जाओ आपको डेटा चाहिए मुलांसाहेब पुढे
साहेब यान तुम्ही समोर साहेब तहसील अरे तहसीलदार साहेब तहसीलदार साहेब जय भीम जय भीम बोधिसत्व भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो असे होऊन जातात बंद थोडस मागे थोडस मागे 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 होऊन जातो भगवान बुद्ध की जय भगवान बुद्ध की जय भगवान बुद्ध की जय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम संजय पवार उपविभागीय अधिकारी कामठी व मौदा यांचे स्वागत सुशांत आमटे सर करतील. श्री श्याम नानाभाऊ कंबारे यांचे स्वागत आमटे सर करतील. माननीय श्री श्याम कोंदे उप भूमी अभिलेख तालुका कामठी यांचे स्वागत धर्मेंद्र गज्जे सर करतील. नगराध्यक्ष श्री राजेशजी रंगारी नगर पंचायत महादुला यांचे स्वागत विजय सुजय सर करतील. सौ सारिकाताई झोडे गटनेता यांचे स्वागत मोनाली गायधने करतील. नावा बरोबर घेत जा यार नाव चुकीचे घेऊन जा. अजित धोनी यांचे स्वागत श्री मनीष वाडीबसने करतील. धर्मेंद्र गजबे करतील. अर्चनाताई मंडपे नगरसेविका यांचे स्वागत श्रीमती शारदा कडव करतील. महेशजी धुडस नगरसेवक नगर पंचायत मादुला यांचे स्वागत बाल्या गवळी करतील. श्री मोशीन शेख नगरसेवक यांचे स्वागत वसंत वैद्य करतील. सोनूताई कळंबे नगरसेविका कांबळे यांचे नगरसेविका यांचे स्वागत भीमरावजी गेडाम करतील. तिलकचंदजी गजबिये नगरसेवक यांचे स्वागत महादेव दिवाणी करतील. अश्विनीताई वानखेडे नगरसेविका यांचे स्वागत लक्ष्मी मंगले करतील. अंतकरणातून स्नेह मंगेशजी देशमुख नगरसेवक यांचे स्वागत सीमा राजुके करतील. कांचनताई कुठे यांचे स्वागत आचल गुलाने करतील. पवन पकिटे नगरसेवक यांचे स्वागत साक्षी तिडके करतील. यासाठी मंजिले उन्हें मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिले उन्हें मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होती है. हौसलों में उड़ान होती है. त्यासोबतच हा स्वागत समारंभाचा कार्यक्रम इथे आणि आपल्या सर्वांचे नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय बावनकुळे साहेबांच्या हस्ते इथे पार पडला.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित या क्षेत्राचे सन्माननीय आमदार टेकचंदजी सावरकर साहेब इथे उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित कोराडी जिल्हा परिषदचे सन्माननीय सदस्य नानाभाऊ कंबाले इथे उपस्थित आहेत आणि महादुला नगर पंचायतचे सर्व सन्माननीय सभापती, सर्व सन्माननीय नगरसेवक, बौद्ध बांधव, बहुजनांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर इथे उपस्थित आहेत आणि क्रांती सूर्य स्मारक समितीच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी ज्यांच्या अनेक दिवसापासून या स्मारकाकरता आपलं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याकरता आपला सर्वांचा सहयोग इथे प्राप्त झालाय. मी या ठिकाणी पंचायत समितीच्या सदस्य सन्माननीय जितकारताय तिथे उभे आहेत त्यांना विनंती करतो की आपण सुद्धा या मंचकावर यावं. मी या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय बौद्ध बांधव, बहुजनांकरता काम करणारे सर्वच गुरुदेव सेवा मंडळापासून सर्वच इथे उपस्थित आहे. माजी पंचायत समिती सभापती सचिन भाऊ मानवटकर इथे उपस्थित आहे. आमचे सर्वांचे सर्वांना घेऊन चालणारे पन्नाभाऊ रंगारी इथे उपस्थित आहे. आपल्याला माहित असेल की या महादुला नगर पंचायत मध्ये अनेक वर्षापासून विकास कामे सुरू असतात आणि विकास कामे सुरू जरी असली परंतु ही जेव्हा भव्य स्मारक स्किल डेव्हलपमेंट सेंटर आणि बाबासाहेबांचा पुतळा आणि तोही नागपूर जिल्ह्यात नाही आहे आणि अशा महादुला नगर पंचायत मध्ये नगरीमध्ये होत आहे त्याकरता मला अभिमान व गर्व वाटतो. खरोखरच जितके धन्यवाद मानावे, जितके आभार मानावे तितके फार कमी आहे. मला आठवत असेल पन्नाभाऊ सोबत होते क्रांती स्मारकाची नीव ठेवण्यात आली. साहेब मला आठवते की कुठली गोष्ट निवेदन दिल्यावर आपण देता परंतु क्रांती सूर्य स्मारक समितीचे सदस्य इथे उपस्थित आहे, नगर पंचायत उपस्थित आहे. आपल्याला निवेदन न देता आपल्याकडून हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर करावं असं आपण मला आम्हाला म्हटलं आणि ह्या पुतळा असा एवढा उंचीचा उभारावा हे आपण म्हटलं हे मी आपल्याला सर्वांच्या उपस्थित सांगू इच्छितो. अनेक नेते पाहिले, अनेक आमदार मंत्री पाहिले परंतु निवेदन आणि जेव्हा मागणी करतो तेव्हा ते मिळतात. परंतु हे आमचं भाग्य आहे की या महादुलाची जान, कोराडीची जान म्हणजे काय कुठं पाहिजे हे आपल्याला माहित आहे आणि आपण या भव्य स्मारकाकरिता एवढ्या प्रमाणात मोठा निधी दिला. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळ्याकरता आपण निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल महादुला नगर पंचायतच्या वतीने, सर्व नागरिकांच्या वतीने मी एक प्रथम नागरिक म्हणून, आपला कार्यकर्ता म्हणून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. सुरेश विठ्ठल मस्के, सुरेश विठ्ठल मस्के यांनी मंचकावडीवर आपलं प्रमाणपत्र घेण्यात यावं. नामदेव धांडे, देविदास नामदेवराव धांडे यांनी सुद्धा पट्टेवाटाचं प्रमाणपत्र इथून घेण्यात यावं. यासाठी आज रोजी 187 लोकांचे पट्टेवाटपचे प्रमाणपत्र आपल्याकडे तयार आहे. त्यापैकी निवडक 5 लोकांना आपण इथे पट्टेवाटपचे प्रमाण देत आहोत. यानंतर कार्यक्रमाअंती आपण व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.